कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 1 डिसेंबरच्या भागात मामा ज्याला भेटायला आले होते ते येऊन गेले का असं सेवेकरी विचारतात. तेव्हा मामा ते येणार आहेत म्हणतात. त्यावर काशा मग आम्ही त्यांना शोधून काढतो असं म्हणतो. तेव्हा मामा नको म्हणतात. आणि आता काळजीत आहेत ते. आज ना उद्या त्यांना स्वतःहून कळेलच की मी आहे आणि ते येतीलच असं मामा म्हणतात. तेव्हा रघु तुम्हाला भेटला आशीर्वाद मिळाला की त्याची काळजी नक्की मिटेल असं म्हणतो. इथे कमळी नवऱ्याचे पाय चेपून देत असते. तितक्या तिची आई तिला हाक मारते. तेव्हा कमळी आई समोर लग्न झाल्यापासून असंच काही ना काही चालू आहे असं म्हणते. तेव्हा कमळीने हे सगळं आधी सांगायला हवं होतं, म्हणजे आधीच काहीतरी उपाय करता आला असता असं तिची आई म्हणते. तेव्हा कमळीची आई आपल्याला फसवलं तर नाही ना अशी शंका देखील काढते. तेव्हा कमळी असं हे सगळं आता आमचं लग्न झाल्यानंतर सुरू झाल्याचं सांगते. तेव्हा त्यांच्याकडची बाई हे कोणीतरी घडवून तर आणलं नाही ना असं देखील विचारते आणि यावर देखील उपाय करणारे आहेत असं म्हणते. ते सगळं ऐकून कमळी खूप रडते. गावात पारावर जे जे माणसं मामांना भेटून आले ते सगळे मामांबद्दल बोलत असतात. त्यावर मामा सगळ्यांची कामं करूनच मग निघायचं म्हणतात. तेव्हा दादू कोणत्या तरी गोष्टीचा उल्लेख करतो. तेव्हा मामा सगळ्यांना ती गोष्ट सांगायला सुरुवात करतात. ते सांगतात की एक दिवस वैकुंठामध्ये लक्ष्मी आई विष्णू देवाकडे जेवणाचं ताट घेऊन गेल्या. मात्र देव जेवतच नव्हते. तेव्हा लक्ष्मी आईने ते का जेवत नाहीत म्हणून विचारलं. तर विष्णुदेव म्हणाले की माझे भक्ती करणारे सगळी लोक जेवली की मी जेवेन, मात्र अजून काही जण नाही जेवलेत असं म्हणतात. तेव्हा लक्ष्मी आई त्यांना संपूर्ण विश्वात कोण जेवलं कोण नाही हे कसं समजेल असं विचारतात. तेव्हा काही वेळाने देव जेवतात आणि मग दुसऱ्या दिवशी लक्ष्मी आई देवाची परीक्षा घ्यायचं ठरवते आणि दुसऱ्या दिवशी एका मुंगीवर ती वाटी उपटी ठेवते आणि जेवणाचं ताट घेऊन देवाकडे जाते आणि देव पण जेवायला लागतात. तेव्हा लक्ष्मी आईने मुंगी वाटीखाली ठेवली आहे आणि ती उपाशी आहे, तरी तुम्ही कसे काय जेवलात असं देवांना विचारते. तेव्हा देव त्यांना ती वाटी उचलून बघायला सांगतात. लक्ष्मी आई ती वाटी उचलतात तर त्या मुंगीसोबत इथे एक साखरेचा दाणा असतो. याचा अर्थ इथे तळावर देखील कोणीतरी आहे ज्याचं काम झालेलं नाही असा असतो. इथे मगदूमच्या घरी वैद्य येतात आणि ते कमळीच्या नवऱ्याला बघतात. मग मगदूम भीमरावांना काय होतंय ते विचारतात. तेव्हा वैद्य त्यांचं डोकं दुखतंय का, खूप झोप लागते का अशी सगळी विचारपूस करतात. तेव्हा सगळ्याला ते हो म्हणतात. तेव्हा वैद्य काही औषधं देणार असल्याचं सांगून हा आजार दुर्धर आहे पण त्यावर देखील उपचार आहेत असं म्हणतात. मग मगदूम बाहेर येऊन वैद्यांना खरं काय झालंय ते विचारतात. तेव्हा वैद्य त्यांना हा आजार साधा नाही, मेंदूचा आजार आहे असं म्हणतात. तेव्हा मगदूम त्यांना लवकरात लवकर बरं करायला सांगतात. आगामी भागात भीमरावाला पुन्हा वेड्याचा झटका येतो. तेव्हा कमळीची आई बाळूमामांकडे त्यांना घेऊन जायचं का असं विचारते. आता लवकरच भीमराव आणि मामा यांची भेट होईल. भीमरावांचा आजार दुर्धर आहे, मात्र मामा त्याला काय उपाय सांगणार हे सगळं बघण्यासाठी पहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूट ॲपवर कधीही. मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज.